हीच भूमिका सगळे प्रमुख पत्रकार आमच्या वतीने सुद्धा न्यायालयात मांडतील. आमची साधी मागणी आहे की याच्यावर फक्त चर्चा हो. या देशाला हे जे काय कांड झालेलं आहे आपल्या देशामध्ये हेरगिरीचं, तर देशाला जाणून घ्यायचा अधिकार नाही आहे का? आहे ना. आणि सरकार पक्ष जर हा अधिकार नाकारत असेल तर त्याने स्पष्ट सांगावं की या देशातली लोकशाही आम्ही मोडून काढलेली आहे. या देशात लोकशाही, संसदीय लोकशाही, संसद या संस्था आम्ही शिल्लक ठेवलेल्या नाही. तुम्ही शेतकऱ्यांवर चर्चा करायला तयार नाही, तुम्ही महागाईवर बोलायला तयार नाही, तुम्ही हेरगिरीवर बोलायला तयार नाही, मग तुम्ही कोणत्या विषयावर बोलणार आहात? तुमची अपेक्षा काय? आम्ही फक्त चमचेगिरी करावी विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांची? हे चालणार नाही. विरोधी पक्षांनी आणि सरकारनं हातात हात घालून देशाचं काम करावं ही आमची भूमिका आहे. अनेक प्रश्नांवर एकत्र येणं गरजेचं आहे, विशेषतः राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर. पेगासस हा राष्ट्रीय सुरक्षेचाच मुद्दा आहे. हजारो शेतकरी तिथे गाजीपूरच्या बॉर्डरला 1.5 वर्षापासून बसले आहेत. हा जसा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तसा तो सुद्धा प्रश्न हा राष्ट्रीय मुद्दा आहे. त्याच्यावरती आपण बोलायला तयार नाही आहे, हे किती काळ चालणार? त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या दारात उभं राहून न्याय मागण्याशिवाय आज आमच्यासमोर पर्याय नाही. अधिवेशन जेव्हा सुरू झालेलं होतं तेव्हा सरकार असं सांगत होतं की आम्ही सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला तयार आहोत, मग पेगासिसवरती सरकार का चर्चा करत नाहीये, का कळते असं म्हणत नाही? नाही, सरकार सर्व मुद्द्यावरती तयार करायला बोलायला तयार आहेत. म्हणजे आम्ही सांगू तेच बोला आणि आम्ही सांगू तेच ऐका, आम्ही सांगू तीच लोकशाही, या धोरणानुसार तुम्ही चर्चा करा, ही त्यांची भूमिका आहे. हा 125 कोटीचा देश आहे. या देशानं स्वातंत्र्य व लोकशाहीच्या रक्षणासाठी आतापर्यंत अनेक लढाया लढलेल्या आहेत आणि ज्यांनी ज्यांनी स्वातंत्र्य आणि लोकशाहीवरती अशा प्रकारे हल्ले केलेले आहेत ते राजकारणातून नंतर संपलेले आहेत. हा या देशाचा इतिहास आहे. बघा, सरकार कोणत्या विषयावर बोलायला तयार नाही. सरकारला विरोधकांचा आवाजच ऐकण्याची इच्छा नाहीये. जसं काल आपण पाहिलं असेल, दिल्लीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला 9 वर्षाच्या. ही अत्यंत गंभीर मामला, हा अत्यंत गंभीर विषय आहे. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार होतो आणि विरोधी पक्षाचे सगळे प्रमुख लोक त्या कुटुंबियांना भेटायला जातात, हे सुद्धा सरकारला आवडलेलं नाही आहे. तुम्ही त्यांच्या प्रतिक्रिया पहा. भारतीय जनता पक्षातर्फे असं उलट प्रश्न केलेला आहे, मी आत्ताच पाहिलं, की काँग्रेसच्या राज्यात बलात्कार होत नाहीत का? काँग्रेसच्या राज्यात बलात्कार होत आहेत म्हणून तुमच्या राज्यातले बलात्कार हे माफ करायचे का? मी असंही वाचलंय की राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटरवरती जो फोटो टाकलेला आहे त्या कुटुंबासोबत, तो ट्विटरवरचा फोटो काढावा म्हणून राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगानं ट्विटर इंडियाला पत्र लिहिलं आहे. हे काय आहे? हा काय प्रकार आहे? म्हणजे ही तर हुकुमशाहीच झाली. तुम्ही त्या कुटुंबाचं सांत्वन करताय. त्या संदर्भातली माहिती जर या देशातल्या विरोधी पक्षाचा एक नेता जनतेला देत असेल तर तुम्ही अशा प्रकारे गळचेपी करताय का? राहुल गांधींनी तो फोटो काढावा यासाठी त्यांनी ट्विटर इंडियाला पत्र लिहिलं आहे राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगानं. मला आठवत आहे की नरेंद्र मोदी हे सुद्धा निर्भयाच्या कुटुंबांना जेव्हा भेटायला गेले होते, बीजेपीचे अनेक नेते तेव्हा निर्भया प्रकरणामध्ये त्यांच्या कुटुंबांना जाऊन भेटून आले होते, तेव्हाही ते फोटो प्रसिद्ध झाले होते. ते फोटो काढा असं राष्ट्रीय महिला आयोग किंवा अन्य कोणी सांगितल्याचं मला आठवत नाही. राज्यपालांचा तो दौरा आजपासून पुन्हा सुरू होतोय, त्याच्या संदर्भात मुख्य सचिवांनी राज्यपालांच्या ऑफिसला कळवलेलं होतं की अशा पद्धतीचा दौरा योग्य नाहीये. त्याच्यानंतर सुद्धा राज्यपालांचा दौरा आजपासून सुरू होतोय. ज्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाची सरकारे नाहीत तेथे भारतीय जनता पक्ष राज्यपालांच्या माध्यमातून राज्य करू इच्छित. तुम्ही पाहिलं असेल की दिल्लीमध्ये सध्या काय चाललंय. दिल्लीचे राज्यपाल सुद्धा त्याच पद्धतीनं काम करतात, पश्चिम बंगालचे राज्यपाल त्याच पद्धतीनं काम करतात आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सुद्धा त्याच पद्धतीनं धुडधुडू धावत आहेत. धावू द्या का हरकत नाही.
दम लागून पडाल तुम्ही. सर काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 102 व्या घटना दुरुस्तीला हिरवा कंदील देण्यात आला. नाही, या हिरव्या कंदीलला काही अर्थ नाही असं अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं. अशोक चव्हाण हे त्या समितीचे अध्यक्ष आहेत. मराठा आरक्षण वगैरे हा जो विषय सगळा आहे, कारण जोपर्यंत 50% मर्यादा वाढवली जात नाही तोपर्यंत या 102 त्या संदर्भात जो काही केंद्राने भूमिका घेतली आहे ती तशी आरक्षणाचा मार्ग मोकळा करणारी नाही हे अशोक चव्हाण साहेबांनी सांगितलं आहे. आणि त्याच्यावरती मी फार बोलणार नाही, ते अधिकारी व्यक्ती आहेत, त्यांना बोलू द्या. धन्यवाद.